स्वागत आहे. आज आपण थोडं आणखीन पुढे जाऊया. आज आपण जो पदार्थ करणार आहोत तो बिहार मध्ये केला जातो, तो छठ पूजेच्या दिवशी खास करून केला जातो. त्या पदार्थाचं नाव आहे ठेकुआ. साधा रवा, मैदा, दूध, साखर यापासूनच केलेला तो पदार्थ आहे. चला तर मग बघूया कसा करायचा ठेकुआ. ठेकुआसाठी आपल्याला लागेल 2 वाटी मैदा, 1/2 वाटी बारीक रवा, 1.5 ते 1.5 वाटी साखर, दूध, सुको खोबरं, बदाम, काजू, वेलची, बेदाणे. आणि हे मी माझ्या आवडीने टूटी फ्रुटी घेतलंय, तुम्ही काही ड्रायफ्रुट्स घालू शकता. आता आपण जी साखर घेतली होती ती मी या मोठ्या वाटग्यात काढून घेतलेली आहे. आणि एका बाजूला गॅसवर मी दूध तापत ठेवलेलं आहे, ते दूध कोंबट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अतिशय थोडं दूध घालणार आहोत आणि ही साखर सगळी विरघळवून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा. आता आपण ठेकुआचं पीठ भिजवूया. त्याच्यासाठी हा जो आपण 2 वाट्या मैदा घेतलाय तो मैदा आणि त्याच्याबरोबर घेतलेला 1/2 वाटी बारीक रवा हे सगळं आपण आधी पहिले चांगलं व्यवस्थित एकत्र करणार आहोत. हे चांगलं एकत्र करून झालं की मग आपण त्याच्यामध्ये आपण जी ड्रायफ्रूट वगैरे घेतलेले आहेत हे बेदाणे आहेत, हे सुद्धा तुम्ही चिरून घेतलेत तरीही चालू शकतात. तुम्हाला हवे तर सगळे तसेच्या तसे घालू शकता. हे बदाम मी चिरून घेतलेले आहेत. मुख्य हे सुकं खोबरं हेही तुकडे करून घेतले तरी चालतील, ओलं घेतलं तरी चालेल. पण मी मात्र कोरडा कीस घेतलाय कारण तुकडे आमच्याकडे तोंडात आवडत नाहीत. हे काजू आहेत बारीक चिरून घेतलेले. ही टुटी फ्रुटी ही माझ्या घरातली आवड म्हणून मी घालते. ह्याच्याऐवजी तुम्ही काहीही ड्रायफ्रुट्स घालू शकता. तसं फ्रेग्रन्ससाठी वेलची मी जरी मगाशी दाखवली असली तरी माझ्या घरी ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत. ह्या गावठी गुलाब उन्हाळ्यामध्ये वाळवून त्याच्या केलेल्या पाकळ्या आहेत, त्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो. म्हणून मी वेलची आणि जायफळाऐवजी वेगळा फ्रेग्रन्स घेतलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये केशर घालू शकता, केशर वेलची अर्कही घालू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर हे सगळं आधी आपण चांगलं मिसळून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये साधारणपणे हा 1 चमचाभर तूप त्याच्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यानंतर आता परत सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून झालं की आपण जे साखर आणि दुधाचं मगाशी पाणी पाकासारखं करून घेतलेलं आहे पातळ, ते थोडं थोडं घालून आपण ह्याचं पीठ भिजवणार आहोत. ते भिजवता सगळं पीठ आपल्याला एकदम भिजणीये. हे जे आपण आहे ते सगळं एकत्र पीठ भिजवायचं नाही, पहिल्यांदा थोडं थोडं दूध घालायचं कारण दूध असल्यामुळे पटकन सैल होईल. असं हे झालं की साधारणपणे आपला पेढा किंवा छोट्या साईजचा लाडू असतो तेवढा एक गोळा करायचा. असे थोडं थोडं भिजवून घेऊन त्यात पिठाचे गोळे करून आपल्याला बाजूला घ्यायचे आहेत. आता आपण हे असे गोळे करून घेतलेले आहेत. आता हे आपण पाटावर ठेवणार आहोत. हे छठ पूजेसाठी स्पेशली केले जातात, त्याच्यासाठी त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचा पाट मिळतो ज्याच्यावरती ते करतात. आता आपल्याकडे ते नसेल तर आपल्याला डिझाईन कसं करता येईल? तर हे आपण जो पोर्क असतो आपला काटा, त्यांनी अशा प्रकारचं डिझाईन त्याच्यावर करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही तुमची कल्पकता वापरून तुम्हाला हवं त्याप्रमाणे डिझाईन करू शकता. तुमच्याकडे जो झारा आहे तो झारा जरी तुम्ही असा त्याच्यावर दाबलात तरी ते गोळे त्याच्यावरती उमटून येतात. अशा प्रकाराने आपण सगळ्याला डिझाईन करून घेणार आहोत. तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, गॅस पूर्णपणे बारीक ठेवायचा आहे. आणि आता आपण जे करून घेतलेले होते गोळे मगाशी ते असे तेलात सोडायचे, ते पूर्णपणे बारीक गॅसवरच तळायचे कारण नाही तर आतून कच्चे आणि वरून क्रिस्पी होतील. आता हे गोल्डन ब्राऊन कलरवर आपण तळून घेऊया.